दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेली 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे ती देखील उद्यापासून सुरू होते आणि त्यासाठीचं वेळापत्रक देखील आता जाहीर करण्यात आलेलं आहे. यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आधी SEBC च्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अप्लाय केलेलं होतं त्यांना आता खुल्या प्रवर्गातून ॲडमिशन्स घ्यावी लागणार आहेत. एकूण या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक कशा पद्धतीचं असणार आहे त्यावरती एक सविस्तर नजर टाकूया. सव्वीस नोव्हेंबर ते 1 डिसेंबर नव्यानं अर्ज भरता येणार आहे आणि आधीच्या अर्जात बदल करता येणार आहे. मराठा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट. 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दुसरी यादी जाहीर होणार आहे 11वीची ऑनलाईन प्रवेशाची. तर 5 ते 9 डिसेंबर प्रवेश घेण्यासाठीची मुदत असेल. 9 डिसेंबर कॉलेज प्रवेशाची माहिती जाहीर होणार आहे. तर 10 डिसेंबरला तिसऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजमधील रिक्त जागांची माहिती जाहीर होणार आहे. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी की उद्यापासून आता ऑनलाईन प्रवेशाची ही प्रक्रिया आहे ती सुरू होते आहे.